नमस्कार, साई कृपा किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत गव्हाच्या पिठाचा शिरा. हा शिरा लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो, खूप पौष्टिक पण असतो. तर चला बघूया कसा बनवतात गव्हाच्या पिठाचा शिरा. तर इथे आता आपण 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप साखर, थोडेसे ड्रायफ्रूट्स, अर्धी वाटी तूप आणि गरम पाणी घेतले आहे. सर्वप्रथम इथे आपल्याला गॅस चालू करून त्याच्यावर 1 कढई ठेवायची आहे. मग त्याच्यात साजूक तूप टाकायचे आहे. साजूक तूप टाकल्यानंतर त्याच्यात गव्हाचे पीठ टाकून चांगले हलवायचे आहे. गव्हाचे पीठ चांगले लालसर होईपर्यंत हलवत राहायचे आहे. हलवताना पिठाच्या गिठोळ्या मोडत राहायच्या आहे, ज्याने आपला शिरा मस्त प्लेन होतो. थोड्या वेळानंतर पिठाला तूप सुटायला लागले की त्याच्यात ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे आणि हलवत राहायचे आहे. थोड्या वेळानंतर आपल्याला त्याच्यात गरम पाणी टाकून त्याला हलवत राहायचे आहे. आणि 2 मिनिटांनंतर त्याच्यात साखर टाकायची आहे. इथे आपल्याला शिऱ्याला थोडे गार होऊ द्यायचे आहे. आणि मग इथे विलायची पूड टाकायची आहे. इथे आपला शिरा तयार झाला आहे. सर्विंगसाठी मी त्याच्यावर थोडे ड्रायफ्रूट्स टाकत आहे. तर ही होती आपली खुसखुशीत साजूक तुपातल्या गव्हाच्या पिठाच्या शिऱ्याची रेसिपी. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट करायचे विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशाच एक मजेदार रेसिपीसोबत.